मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ऑफच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. डी आर डी ओ म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून एक नोटिफिकेशन प्रसारित झालेलं आहे. आणि ते नोटिफिकेशन हे सिनियर टेक्निकल असिस्टंट बी म्हणजे STA B या पदाकरिता आहे. आणि एकूण पदाची संख्या आहे 494. तर आपण बघू शकता संपूर्ण जाहिरात ही आपल्या समोर आहे. तर या जाहिरातीची नेमकी माहिती आता आपण इथे जाणून घेऊया. तर इलिजिबिलिटी ऑनलाईन 29 ऑगस्ट 2018, क्रुशियल डेट फॉर इलिजिबिलिटी 29 ऑगस्ट 2018 ग्राह्य धरल्या जाणार आहे. तर डेट ऑफ DRDO एंट्री टेस्ट 2018 ही Tier 1 आणि Tier 2 होणार आहे. क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन 29 ऑगस्ट 2018 ॲप्लिकेशन हे क्लोज होणार आहे. तर संपूर्ण जाहिरात नेमकी काय आहे ते बघूया. सिनियर टेक्निकल असिस्टंट बी हे पद आहे आणि या पदासाठी ही जाहिरात प्रसारित झालेली आहे. शेवटची तारीख 29 ऑगस्ट आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे बॅचलर डिग्री इन सायन्स और 3 इयर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी, कॅम्प्युटर सायन्स आणि अलायड सब्जेक्ट इन द रिक्वायर्ड डिसिप्लिन. म्हणजेच बॅचलर डिग्री इन सायन्समध्ये असणं गरजेचं आहे किंवा जर 3 वर्षाचा आपला इंजिनिअरिंगचा डिप्लोमा हा संगणक टेक्नॉलॉजी किंवा इतर जे काही अलायडेड सायन्स आहे त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. हे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे. तर पोस्टचं आपण डिस्क्रिप्शन बघूया. डिस्क्रिप्शन ऑफ वॅकन्सीज फॉर सिनियर टेक्निकल असिस्टंट्स ॲग्रिकल्चरमध्ये आहे. तर इसेन्शियल क्वालिफिकेशन रिक्वायर, आता इसेन्शियल क्वालिफिकेशन ह्या प्रत्येक सब्जेक्ट वाईज सुद्धा वेगळं वेगळं आहे. पोस्ट कोडसुद्धा दिलेला आहे. ॲग्रिकल्चरमध्ये BSc डिग्री इन ॲग्रिकल्चर, तर याच्या जागा आपण बघू शकता की टोटल 4 जागा आहेत. त्याच्यामधले अनरिझर्व 3 आहेत आणि OBC करता 1 आहे. तर त्याच्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगसाठी 3 इयर डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड टेक्निकल बोर्ड आणि इन्स्टिट्यूट, याच्याकरता 6 जागा आहेत. त्यांचं डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे, आपण हे बघून घ्यायचं आहे. त्यानंतर बॉटनीकरता BSc डिग्री इन बॉटनी फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, त्याचं डिस्क्रिप्शनसुद्धा इथे दिलेलं आहे. 3 जागा आहेत, त्यामधील OBC च्या 2 आणि अनरिझर्व 1 आहे. केमिकल इंजिनिअरिंगच्या 3 इयर डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड टेक्निकल बोर्ड अँड इन्स्टिट्यूट, 13 जागा आहेत. त्याचं डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे. त्याच्यामधली SC साठी 1 आहे, ST साठी 1 आहे, OBC साठी 1 आणि अनरिझर्व 10 आहेत, अशा 13 जागा आहेत. त्यानंतर केमिस्ट्री BSc डिग्री इन केमिस्ट्री केमिकल सायन्स, त्याच्या 24 जागा आहेत. त्याचं डिस्क्रिप्शनसुद्धा इथे दिलेलं आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 3 इयर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग अँड रिकॉग्नाइज्ड टेक्निकल बोर्ड्स, याच्या 4 जागा आहेत. त्याच्यामध्ये अनरिझर्व 3 आहेत आणि OBC ची 1 आहे. कॅम्प्युटर सायन्समध्ये वेगळी जे काही इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग दिलेलं आहे. कॅम्प्युटर सायन्सच्या 79 जागा आहेत. त्याच्यामधल्या अनरिझर्व 40, OBC च्या 24, ST च्या 6 आणि SC च्या 9. इलेक्ट्रिक्स इंजिनिअरिंग 3 इयर डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रिक्स इंजिनिअरिंगच्या 16 जागा आहेत. अनरिझर्व 9, OBC 4, 1 ST ची 1 आणि SC च्या 2. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 3 इयर डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे. 35 जागा आहेत. अनरिझर्व 20 आहेत, OBC च्या 8 आहेत, तर ST च्या 2 आणि SC च्या 5 आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन 3 इयर डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन असणं गरजेचं आहे. 7 जागा 19 आहेत, त्याचं विभागणी इथे केलेलं आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन और इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग BSc डिग्री और 3 इयर डिप्लोमा याच्यासाठी चालत आहे. 100 जागा आहेत, त्यामधील 56 जागा अनरिझर्व आहेत. 26 जागा ह्या OBC साठी आहेत, 8 जागा ST साठी आहेत, तर 10 जागा ह्या SC करता आहेत. जिओलॉजीच्या 3 जागा आहेत, त्याचं विभागणी इथं दिलेली आहे. इन्स्ट्रुमेंटेशन 5 जागा आहेत, त्यामधील 3 जागा ओपन साठी आहेत, तर 1 OBC साठी आणि 1 SC साठी आहे. लायब्ररी सायन्स इथे दिलेलं आहे. डिग्री इन सायन्स विथ मिनिमम 1 इयर डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स, त्याच्या 11 जागा आहेत. 11 जागेपैकी 7 जागा ह्या अनरिझर्व, 3 OBC, 1 ST आणि SC ला काही नाही. मॅथमॅटिक्स दिलेलं आहे. BSc डिग्री इन मॅथमॅटिक्स इन रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट 8 जागा आहेत, त्याची विभागणी इथे दिलेली आहे.
नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग वाल्याचे सुद्धा आहे 3 इयर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रोडक्शन आणि ऑटोमोबाईल्स साठी लागणार आहे. अजूनसुद्धा वेगळ्या ट्रेड्स इथे दिलेल्या आहेत. 140 जागा आहेत, यामध्ये 140 म्हणजे 66 जागा ह्या अनरिझर्व आहेत. 35 OBC करता आहेत, 9 ST करता आणि 30 SC करता. नंतर मेटॅलर्जी 3 इयर डिप्लोमा लागणार आहे, 8 जागा आहेत. नंतर फोटोग्राफी ह्याच्यामध्ये BSc डिग्री और 3 इयर डिप्लोमा इन फोटोग्राफी लागणार आहे, 2 जागा आहेत. फिजिक्स करता BSc डिग्री इन फिजिक्स 16 जागा आहे, त्याच्यामध्ये 11 ह्या अनरिझर्व 2 OBC 2 ST आणि 1 SC साठी आहे. नंतर सायकोलॉजी आणि झूलॉजी, तर अशा बऱ्याचशा जागा आहेत. यामधील एकूण जागा 494 आहेत, त्याच्यामधल्या 20 जागा ह्या रिझर्व आहेत PH करिता आणि 260 जागा ह्या ओपनसाठी आहेत. 130 OBC साठी, 36 ST साठी, तर 68 ह्या SC करिता आहेत. तर पे स्केल पे ॲट द लेवल 6 ॲज पर द 7th CPC पे मॅट्रिक्स अँड अदर बेनिफिट्स, म्हणजेच अदर बेनिफिट्ससुद्धा आपल्याला मिळणार आहेत. आणि जवळपास 50,000 रुपये पर मंथ आपल्याला पगार ही पडतं आहे. एज लिमिट ॲज ऑन क्रुशियल डेट ऑफ एलिजिबिलिटी, एज डेट आपली राहणार आहे दिलेल्याप्रमाणेच. जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे नियम्स आहेत त्याप्रमाणे मिनिमम एज हे 18, तर मॅक्झिमम एज 28 वर्ष. रिलॅक्झेबल SC ST OBC EECS ECM आणि PW साठी ॲज पर द गव्हर्नमेंट रूल्स प्रमाणे येथे वयामध्ये रिलॅक्सेशन राहणार आहे. कोड्स ऑफ पोस्टिंग स्टेशन, म्हणजेच कोड ऑफ पोस्टिंग स्टेशन तिथे दिलेलं आहे. A1 आग्रा, A2 अहमदनगर, नंतर अमरनाथ, बालसोर, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इथे कोड दिलेले आहेत. त्या आपल्याला तिथे पोस्टिंगसुद्धा आपली होणार आहे. नंतर बेंगलुरू, जवळपास सर्वच इंडियामधील जे काही DRDOचे स्टेशन आहेत तिथे आपली पोस्ट होऊ शकते. बाकीच्या जनरल कंडिशन इथे दिलेल्या आहे. रिम्युनरेशन अँड द सर्व्हिस कंडिशन इथे दिलेल्या आहेत. 7व्या वेतन आयोगाप्रमाणे आपल्याला पगार मिळणार आहे इथे असं म्हटलेलं आहे. टर्म्स ऑफ पोस्टिंग, कशाप्रकारे पोस्टिंग होणार आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज लिमिट, मेडिकल फिटनेस असणं गरजेचं आहे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जर आपल्याला घ्यावं लागणार आहे. इतर ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या इथे दिलेल्या आहेत. त्या सर्व सूचनेचं आपल्याला पालन करायचं आहे. रिझर्वेशन आणि रिलॅक्सेशन बेनिफिटसाठी आपल्याला संबंधित डॉक्युमेंट जवळ ठेवणं गरजेचं आहे. एज रिलॅक्सेशनसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे काही नियम्स आहेत त्या नियमप्रमाणे आपल्याला एजमध्ये सवलत मिळणार आहे. कशाप्रकारे आपल्याला अप्लाय करायचं आहे, तर आपल्याला या वेबसाईटवर जायचं आहे. DRDO Government.जी दिलेली वेबसाईट आहे या वेबसाईटवर जायचं आहे. आणि आपण 4 ऑगस्ट 2018 द ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टल विल बी ओपन ऑन 4 ऑगस्ट 2018 अँड क्लोज 29 ऑगस्ट 2018 ते क्लोज होणार आहे. तर 4 ऑगस्टपासून आपण अर्ज भरू शकता आणि या इथे आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे फिलअप करायचं आहे. डेट ऑफ एक्झामिनेशन अँड द ॲडमिट कार्ड, म्हणजे परीक्षा 1 आणि परीक्षा 2 होणार आहे. याचं डेट ऑफ एक्झामिनेशन आणि ॲडमिट कार्ड हे इथंच वेबसाईटवर सांगितलं जाणार आहे. ॲप्लिकेशन फॉर मल्टिपल पोस्टसाठी, आपल्याला मल्टिपल पोस्टसाठी जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर त्याचा इथे क्रायटेरिया नियमही दिलेले आहेत, ते आपण वाचून घ्यायचं आहे. सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे होणार आहे. पहिली जी परीक्षा आहे ती पास झाल्याच्यानंतर आपल्याला सेकंड परीक्षेमध्ये पास व्हावं लागणार आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इथे सिलेक्शन केलं जाणार आहे. ॲप्लिकेशन फीज इथे दिलेली आहे. मोड ऑफ पेमेंट ॲप्लिकेशन फीज, तर नॉन रिफंडेबल आहे. फीज ऑफ 100 रुपीज इज पेड कॅन्डिडेट, फी शुड बी पेड सेपरेट टू ईच पोस्ट. 100 रुपये फीज आहे आणि आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. आणि एक्झेप्शन फ्रॉम पेमेंट ऑफ फीज आणि SC ST PWD आणि ECM यांच्याकरता कोणत्याही प्रकारची इथे फीज नाही. मोड ऑफ पेमेंट, फीज आर पेड ऑनलाईन थ्रू क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड. नेट बँकिंगद्वारे आपण ऑनलाईन पद्धतीने फीज भरू शकता. एक्झामिनेशन सिटीज फॉर वेगवेगळ्या प्रकारच्या सिटीज ह्या परीक्षेच्या दिलेल्या आहेत.
डॉक्युमेंट जे काही आवश्यक आहे ते आपल्याला द्यायचे आहेत. एक्झामिनेशन सिटीज फॉर नंतर फर्स्टसाठी जी फर्स्ट एक्झाम होणार आहे टायर फर्स्ट, त्याच्यासाठी हे एक्झाम सेंटर आहेत. याच्यामध्ये पुणे आहे, एक नागपूर आहे, महाराष्ट्रातील बरेचसे सेंटर आहेत, मुंबई आहे, नागपूरसुद्धा असेल याच्यामध्ये. तर मोड टाईप ऑफ एक्झामिनेशन, टाईम टेबल, स्कोप ऑफ एक्झामिनेशन, सी बी टी फॉर स्क्रीनिंग, टेस्ट कॉमन टू ऑल पोस्ट कोड, क्वांटिटेटिव याच्यामध्ये सिलेबस कशा प्रकारचा राहणार आहे हे आपण बघूया. क्वांटिटेटिव ॲबिलिटी ॲप्टिट्यूड, जनरल इंटेलिजन्स अँड रिझोनिंग ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज बेसिक नॉलेज आणि जनरल सायन्स. याच्यावर नंबर ऑफ क्वेश्चन 150 क्वेश्चन राहणार आहेत 150 मार्क्ससाठी. ड्युरेशन ऑफ एक्झाम 120 मार्क्सची राहणार आहे. तर जी सी बी टी फॉर प्रोविजनल सिलेक्शनसाठी, टेस्ट स्पेसिफिक टू सब्जेक्ट ऑफ पोस्ट कोड, तर नंबर ऑफ क्वेश्चन 100 राहणार आहेत, मॅक्झिमम मार्क 100 आणि ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन 90 मिनिटाचं राहणार आहे. तर इथे दिलेले आहेत वेगळी माहितीसुद्धा दिलेली आहे डिटेल्समध्ये. इम्पॉर्टंट पॉईंट्स टू रिमेंबर फॉर द कॅन्डिडेट्स, क्लोजिंग आणि क्रुशियल डेट ऑफ एलिजिबिलिटी, 29 ऑगस्टपासून आपलं वयाची गणना ही केली जाणार आहे. ऍक्शन अगेन्स्ट द कॅन्डिडेट फाउंड गिल्टी ऑफ मिसकंडक्ट, कोणत्याही प्रकारची चुकीची खोटी माहिती देऊ नका. स्कोअर फॉर रँकिंग करता, तर अशा प्रकारची संपूर्ण जाहिरात आहे. बरेचसे पदं आहेत, अतिशय चांगली सुवर्णसंधी आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे अंडर सर्व प्रोसेस चालू राहणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचीच ही एक संस्था असल्या कारणाने सेंट्रल गव्हर्नमेंटचा पगारसुद्धा चांगला आहे. 7वा स्केल आहे, संपूर्ण जाहिरात आपल्यासमोर आहे. परीक्षेचं स्वरूपसुद्धा आपण बघितलं, 194 पदं आहेत, वेगळ्या ट्रेडची पदं आहेत. तर बरेचसे मित्र या संधीचा फायदा घेऊ शकतात. मित्रांनो, आपण बघू शकता की पदं भरपूर आहेत. या सर्व पदासाठी बरेचसे विद्यार्थी मित्र डबल पुन्हा पुन्हा आपण वेगळ्या पदासाठी अप्लाय करू शकता. त्याकरिता मात्र आपल्याला वेगळी फीस भरावी लागणार आहे. पुन्हा एकदा आपण सर्व पदं हे बघून घ्या, वॅकन्सी बघून घ्या. इकडले जे पदं आहेत ते म्हणजेच अपंग उमेदवाराकरता काही पदं राखीव आहेत, त्याचं विश्लेषण इकडे दिलेलं आहे. टोटल 20 PWD वॅकन्सीज फॉर ऑल सब्जेक्ट, तर 20 पदं हे वॅकंट आहे, त्याचं विश्लेषण इथे दिलेलं आहे. ब्लाइंडनेस, डीप, डम, लोकोमोटर यांच्याकरता. तर अशा प्रकारची ही संपूर्ण जाहिरात होती, आपल्या निदर्शनास आणलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील बरेचसे उमेदवार हे बाहेर राज्यात जाण्याकरता घाबरतात किंवा त्यांची बाहेर जाण्याची इच्छा नसते. परंतु मित्रांनो, आपण नक्की यासारख्या जे DRDO आहे या आपल्या राष्ट्रीय संस्थेमध्ये आपण सामील झालं पाहिजेत. कारण देशाशी अतिशय एकनिष्ठ आणि देशासाठी समर्पित असणारी ही एक हा एक विभाग आहे आणि या विभागामध्ये आपल्यासारख्याने नोकरी करणं हे एक गर्वाची बाब आहे. त्यामुळे आपण नक्कीच या विभागामध्ये अप्लाय करा आणि जॉब जर मिळाला तर नक्कीच जॉईन व्हा. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद, आभार.